कृपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कशा पद्धतीने पैसे उकळले जात आहेत याचं स्टिंग ऑपरेशन साम टीव्हीच्या टीमने मालेगाव आणि चांदवडमध्ये केलेलं होतं. आणि हे सगळं स्टिंग ऑपरेशन करत असताना आम्ही आमच्या एका शेतकरी सहकाऱ्याची देखील मदत घेतलेली होती. एससी केंद्रावर गेल्यानंतर आम्ही विचारपूस केली की बा पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील. ते सांगण्यात आले की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी आणि 7-12 उतारा असं डॉक्युमेंट सांगण्यात आले. त्याच्यानंतर आम्ही 7-8 केंद्रांवर तिथे आजूबाजूला चौकशी केली. तिथे सरासपणे 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये असा खर्च सांगण्यात आला. कशासाठी हा खर्च सांगितला जात होता? ते सांगत होते की 1 रुपयात आम्ही विचारले तिथे की 1 रुपयात फॉर्म सरकारने हे 1 रुपया खर्च सांगितला आहे. ते म्हणतात की फॉर्म भरण्यासाठी आम्हाला 50 ते 100 रुपये आमची ती फीज आकारण्यात येते. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.